शर्यत। आम्ही एक धावण्याची शर्यत ठेवली। शाळेच्या मैदानात खो खोच्या खांबाजवळ एक रेघ आखली आणि मग तिथपासून 25 मीटरवर दुसरी रेघ आखली। जेव्हा आम्ही मुलांना विचारलं की तुमच्यात सगळ्यात जोरात कोण धावत, तर मी म्हणत सगळ्यांनी एकच गोंधळ केला। म्हणून मग आम्ही ठरवलं की सगळी मुलं गटागटाने धावतील। सगळ्या मुलांची 5-5 गटात शर्यत लावली। पहिल्या गटात प्रथमेश जिंकला। दुसऱ्यात रवींद्र। मुलींमध्ये विशाखाने बाजी मारली। पण निकालावर मुलं खुश नव्हती। काही मुलांना वाटत होत चिटिंग झाली, काही जणांचं मत होत कुणीतरी आधीच धावायला सुरुवात केली, तर काहींचा पाय आधीपासून पुढे होता। हे ऐकून आम्ही म्हटलं, तुम्हीच सांगा की सगळ्यात जोरात कोण धावलं ते कसं शोधून काढायचं। काही मुलांचं म्हणणं होतं स्टॉपवॉच। या सगळ्यांनी शर्यत किती मिनिटात पूर्ण केली ते आपल्याला स्टॉपवॉच वरून कळेल। तर मग असं ठरलं की सगळी मुलं परत एकदा धावतील आणि त्यांना धावायला किती वेळ लागला ते आपण मोबाईलच्या स्टॉपवॉच वर मोजू। तर आता कोण जिंकलं ते सांगा बरं। अमोल, अगदी बरोबर। पण तुम्ही हे ठामपणे कसं सांगू शकता? मुलांनी अंतर मोजलं होतं। ते होतं 25 मीटर आणि अमोलनं 25 मीटरचं अंतर सगळ्यात कमी वेळात पार केलं होतं, 4.45 सेकंदात। अमोल किती जोरात धावला आणि अमोलची चाल काय होती हेही आपण शोधू शकतो। चला कॅल्क्युलेटरवर करून बघूया। धावलेल्या अंतराला ते अंतर धावायला लागलेल्या वेळानं भागूया, म्हणजे 25 मीटरला 4.45 सेकंदानं भागलं तर उत्तर मिळेल 5.6 मीटर प्रति सेकंद। तर बघितलं, सोपं होतं ना? आपण शर्यत कोणी जिंकली एवढ्याच माहितीवर न थांबता जिंकणाऱ्याची चाल काय होती हेही शोधून काढलं।